पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी नाशिकमध्ये केलेल्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं आज त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. मुक्ता टिळक यांचं वक्तव्य आरक्षण विरोधी आहे, मात्र त्यांना मिळालेलं महापौर पद देखील आरक्षणामुळेच मिळालेलं आहे, तेव्हा त्या हे पद सोडणार का असा प्रश्न यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. या देशामध्ये आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना मानतो, प्रमाण मानतो आणि त्याच्यानुसार कारभार करतो. महापौरांनी व्यक्त केलेलं मत हे त्या राज्यघटनेच्या विरोधातलं आहे. त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणामुळं पुणे शहराची प्रतिमा मलिन झालेली आहे. महापौर या स्वतःसुद्धा महिला आरक्षणाचा लाभ मिळवून या ठिकाणी पुण्याच्या महापौरपदी विराजमान झालेल्या आहेत. त्याच्यामुळं आता आम्हाला त्यांना असा प्रश्न विचारावा वाटतं, जर आपण आरक्षणाच्या विरोधात आहात तर ज्या महिला आरक्षणामुळे आपल्याला महापौरपदी बसायची संधी मिळेल त्याचा आपण त्याग करणार आहात का? कारण आपणच आरक्षणाला विरोध केलेला आहे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलं पाहिजे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध विरोधी पक्ष आणि संघटनांकडून केला जातोय. या वक्तव्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडकडूनही आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं. महापौरांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मुक्ताताई टिळक असं म्हणतात की आरक्षण असल्यामुळं इथली ब्राह्मण मुलं परदेशात जाऊन शिकतात. हे अतिशय वादग्रस्त वक्तव्य आहे. परदेशामध्ये सगळ्या समाजाचे सगळ्या जातीचे मुलं उच्च शिक्षणासाठी किंवा प्रत्येकासाठी जातात, परंतु जाणीवपूर्वक ब्राह्मण समाजाचे असल्यामुळं जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा त्या वक्तव्यातून त्यांनी प्रयत्न केला. एक पुण्याचे नागरिक म्हणून आणि त्या प्रथम नागरिक असल्यामुळं आम्हाला लाज वाटते की आम्ही अशा लोकप्रतिनिधींना निवडून दिलं की त्या समाजामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.